तोंड नका लपू यार याचे तो फोटो ते नाही तो बाजूला उभे रा नाही इकडे इकडे आवाज रे कोड बोलले बस आले पाहिजे लपायचं त्याला मजा काय पुरी तालुका हा पावसाचं माहेरघर आहे व इगतपुरी तालुक्यात सगळ्यात जास्त धरण आहे तरी इगतपुरी शहरवासियांना दहापटीने आपल्याला नगरपट्टी नळपट्टी भरावी लागते तर त्या विरोधात आम्ही सर्व इगतपुरी शहरातील सामान्य नागरिक व इगतपुरी कर जनता आम्ही सर्व विरोधात निवेदन करण्यासाठी इथे जमा झालो आहोत। नगरपालिकेने दिनांक 14 फेब्रुवारी रोजी वर्तमानपत्रामध्ये नगरपालिकेची जी नवीन प्रस्तावित पाणीपुरवठा योजना आहे 24 तास पाणीपुरवठा जी करणार आहे त्याबद्दल जी दरवाढ दिली प्रकाशित केली आहे ती अतिशय न परवडणारी आहे। इगतपुरी शहर हे ग्रामीण भागात येतं, इथे आदिवासी क्षेत्र इगतपुरी शहरामध्ये आहे, इथे कुठलाही रोजगार आज उपलब्ध नाही आहे, लोकसंख्या दिवसेंदिवस इगतपुरी शहराची कमी होत आहे आणि जी पूर्वीची नळपट्टी होती ती 860 रुपये होती तर किमान जास्त जास्त त्याची 800-1200 करावी अशी आमची मागणी आहे, त्यामुळे आम्ही ती हरकत घेतलेली आहे आणि कधी ही नळपट्टी दरवाढ केली ती सर्वसामान्य परवडणारी नाही आहे। घरपट्टीच्या बाबतीत पण असं आलं की घरपट्टी ह्यावर्षी 15% वाढून आलेली आहे, त्याच्याबद्दल बी असेच बॅनर लागले होते पण ते जे डिजिटल बॅनर लागले लोकांचं त्यावरती लक्ष नव्हतं त्यामुळे त्यावरती कोणी हरकत घेतली नाही, परंतु याच्यावरती अनेक लोकांनी हरकत घेतली आहे तर मी नगरपालिकेचे जे प्रशासन आहे सन्माननीय लोकप्रतिनिधी आहे त्यांना मी विनंती करतो याद्वारे आमच्या जनप्रतिनिधींच्या वतीने तसंच इगतपुरीकर नागरिक म्हणून मी असे आवाहन करतो की आपण याच्यावरती पुन्हा विचार करावा आणि इगतपुरीमध्ये कुठलाही रोजगारीचं साधन नाही आहे। पहिल्यांदाच 2 वर्षापासून कोरोनामुळे अनेक लोकांचं कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहे, बेरोजगार युवक इकडे इगतपुरीमध्ये फिरत आहे, कुठलंही कामधंदा राहिलेला नाही आहे, तरी आपण जसं शिरपूर नगरपालिका आहे त्या ठिकाणी 24 तास पाणी 1500 रुपये दिलं जातं, नाशिक महानगरपालिकेमध्ये 1005 रुपये लिटर दिलेले आहे आणि आता नगरपालिकेने इथे जे नगरपालिकेने दिले इगतपुरीचे 19 रुपये हजारी दिलेले आहे, ही जी मोठी तफावत आहे। तर माझी विनंती आहे लोकप्रतिनिधीला आणि प्रशासनाला की आपण ही दरवाढ रद्द करावी आणि सर्वसाधारण लोकांना जे हातावरचे लोक यांना परवडेल अशी आपण दरवाढ करावी, 840 आपण 1200 करा तरी 50% दरवाढ या निमित्ताने होणार आहे, कृपया सर्वांचा विचार करावा, धन्यवाद। इगतपुरी नगर परिषदेमार्फत पाणी पुरवठ्याच्या नवीन दराबाबत निश्चितच सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल व येणाऱ्या पुढील सर्वसाधारण सभेमध्ये सर्वसामान्य जनतेसाठी हे दर निश्चितपणे कमी करण्यात येतील। फक्त जिथे व्यावसायिक वापर होतो, जिथे कमर्शियल लोकांना पाणी वापरासाठी पाहिजे तिथे दराबाबत कोणी कमतरता केली जाणार। हा दर आम्हाला निम्म्यापेक्षा कमी करण्याबाबत आम्ही निश्चितच प्रयत्न करू, पुढील मीटिंगमध्ये तो त्याप्रमाणे कमी करण्यात येईल। हो, पुढच्या मीटिंगला ज्या काही हरकती सूचना येतील त्याप्रमाणे नागरिकांना किंवा प्रतिनिधींना निश्चितच बोलवण्यात येईल। हो, पाण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शनाप्रमाणे मीटर कंपल्सरी आहे, 24 तास पाणीपुरवठा योजनेसाठी ते लावण्यात येईल सगळे।